नमस्कार महाराष्ट्र माझा शेतकरी मित्रांनो, आज आपण मायराणी ऐराणी चॅनलवरती कोथंबीरची शेती कशी करावी याविषयी सखोल माहिती घेणार आहोत। मित्रो, कोथंबीराला वर्षभर मागणी असते, त्यामुळे व्यवस्थित नियोजनाचं कोथंबीर लागवड करून हमखास असा नफा आपण मिळवू शकतो। मित्रो, कोथंबीरचा जो वापर आहे हा घरोघरी केला जातो, किंवा हॉटेलमध्ये असेल किंवा लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये जेवण बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात याचा उपयोग होतो। वर्षभर याला मागणी असते। कोथंबीरची लागवड ही प्रामुख्याने आपण पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये म्हणजे खरीप आणि रब्बी या दोघी हंगामात करत असतो। उन्हाळ्यामध्ये कोथंबीरचे उत्पादन हे कमी निघत असले तरी मागणी प्रचंड असल्याने बाजारात चांगला भाव मिळतो। मित्रो, यासाठी जमीन खूप महत्त्वाची आहे। कोथंबीरीच्या लागवडीसाठी मध्यम कसदार आणि मध्यम खोलीची जमीन योग्य असते, परंतु जर आपण जमिनीविषयी घेतलं तर या जमिनीमध्ये खोलीची जमीन जी असते ती योग्य असते, परंतु जमिनीत सेंद्रिय खते जास्त प्रमाणात असतील तर हलक्या किंवा भारी कसदार असलेल्या जमिनीत देखील कोथिंबीर लागवड करू शकता। आता सर्वात महत्त्वाचं राहिलं म्हणजे हवामान। आता जर हवामानाच्या बाबतीत विचार करू शकलो तर पाऊस किंवा अतिऊन असलेल्या कोथिंबीरीची वाढ हवी तशी होत नाही जास्त असल्यावर। आधी सांगितल्याप्रमाणे जर आपण घेतलं तर उन्हाळ्यात कोथिंबीरची वाढ कमी असते, पण मागणी जास्त असल्याने बाजारात भाव चांगला असतो। त्यामुळे पाण्याची उपलब्धता असेल तर उन्हाळ्यात देखील कोथिंबीर लागवड करून जास्त नफा मिळवू शकता। आता महत्त्वाची गोष्ट आहे की लागवड पद्धत कशी असावी। कोथिंबीरीची लागवड करण्याआधी आपण काय करावं की जमीन नांगरून घ्यावी, कुळवून घ्यावी किंवा तिला भुसभुशीत करून घ्यावी। जमिनीत एकरी जर विचारात घेतलं आपण तर चांगलं कुजलेलं शेणखत घालावं, ज्यामुळे आपली जमिनीची प्रत एकदम हमखास चांगली होते आणि त्याचा फायदा आपल्याला होताना उत्पादनात दिसून येतो। मित्रो, 3x2 म्हणजे 3x2 मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावे। आपण या वाफ्यात बी फेकून लागवड करू शकता किंवा आपण डायरेक्टली पेरून सुद्धा त्याची लागवड करू शकता। जर आपण 15 सेमी अंतरावर खुरप्याने ओळी पाडून आता बी पेरू शकतो, जसं उन्हाळ्यात कोथिंबीर लागवड करायची असेल तर पेरणीच्या आधीची वाफे भिजवा आणि मग वापसा आल्यानंतर त्यात बी फेकून किंवा ओळी पाडून त्यात बी टाकून पेरणी करावी। कोथिंबीरीच्या लागवडीसाठी एकरी 25 ते 35 किलो बियाणे लागते। आता लागवडीआधी काय की धने हळूवार रगडून फोडून घ्यावेत व त्यातील बी वेगळे करावे, तसेच पेरणीपूर्वी धान्याचे बी भिजवून मग गोणपाटात गुंडाळून ठेवावे। त्यामुळे उगवण क्षमता जी आहे ती 8 ते 10 दिवसात होते व कोथिंबीरीचे उत्पादनात भरघोस उत्पादनात वाढ होते। त्याचसोबत काढणी देखील लवकर होते, कारण उगवण लवकर असल्यामुळे साहजिकच आहे की हार्वेस्टिंग सुद्धा आपण लवकर करू शकतो। अतिशय उत्कृष्ट अशी माहिती आहे। मित्रो, याच्या सुधारित जाती कोणत्या आहेत जर आपण लक्षात घेतलं तर जळगाव धना आहे, वाई धना आहे किंवा स्थानिक वाणं असतात। त्याच्यात आपण CS4 पाहू शकतो, V1 पाहू शकतो, V2, Co1, D92, D94, J214, K45, कोईमतूर 1, कोईमतूर 2, लांब CS2, लांब CS4 आदी सुधारित जाती लागवडीसाठी वापरले जातात। आता सर्वात महत्त्वाचं खत व पाणी व्यवस्थापन। कोथिंबीरी लागवड आधी जमिनीत एकरी 7 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत घालावे, जे आपण सांगितलं। 20 दिवसांनी हेक्टरी 40 किलो नत्र द्यावे, त्यासोबत 25 दिवसांनी 100 लिटर पाण्यात 250 ग्रॅम युरिया मिसळून 2 फवारण्या करू शकता। मित्रो, जर याच्यामध्ये कीड व रोग, कोथिंबीर पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, कधी कधी मर किंवा भुरी या रोगाचा प्रादुर्भाव होतो, अशा वेळी शिफारशीनुसार भूरोगासाठी भुरी प्रतिबंधक वापरू शकता, पाण्यात विरघडणारे गंधक वापरू शकता। आता काढणी आणि त्याचं उत्पादन कसं होतं की पेरणीनंतर 35 ते 40 दिवसांनी तुम्ही कोथिंबीर 15 ते 20 सेमी उंचीची होते, त्यामुळे ती उपटून किंवा कापून काढणी करावी। पेरणीच्या 2 महिन्यानंतर कोथिंबीरीला फुले यायला सुरुवात होते आणि त्यामुळे आधीच काढणी करणं आवश्यक आहे। मित्रो, या प्रकारे आजचं बुलेटिन आपण या ठिकाणी संपवत आहे। जय जवान जय